नमस्कार, डिजिटल प्रभातमध्ये मी विष्णू सानप सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो. पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन शहरामध्ये यश संपादन केलेले यशस्वी माणसं, त्यांची आम्ही यशोगाथा दैनिक प्रभातच्या आणि डिजिटल प्रभातच्या मार्फत जगासमोर आणतो आहे. माझ्यासोबत आहेत महेश बारणे, ज्याने की शेतकरी कुटुंबातून पुढे येत एक बांधकाम व्यावसायिक, हॉटेल व्यावसायिक, त्याबरोबरच आधुनिक शेती यामध्ये यश मिळवलं. आपण त्यांच्याशीच त्यांची यशोगाथा जाणून घेऊया. सर, डिजिटल प्रभातमध्ये आपलं स्वागत. नमस्कार सर, कसा प्रवास होता एक शेतकरी कुटुंबातून तुम्ही आला आणि पुढे तुम्ही तुमचा प्रवास सुरू केला, कसा होता? प्रथमतः मी तुमच्या सगळ्यांचा आभार मानतो, कारण सांगायचं झालं तर वयाच्या 17व्या वर्षीच मी व्यवसायामध्ये पदार्पण केले. सुरुवातीला वीटभट्टी हा व्यवसाय मी चालू केला आणि 2007-08 इंजवडी या MIDC मुळे आमच्या परिसराचं थोडंसं बांधकाम क्षेत्राचं जरा स्पेस निर्माण झालं आणि मलाही थोडं कुठेतरी वाटायला लागलं की आपणही बांधकाम या क्षेत्राकडे वळलं पाहिजे. म्हणून मी 2010 सोहम डेव्हलपर्स ही माझी फर्म स्थापन केली आणि त्याद्वारे बांधकाम क्षेत्रामध्ये पदार्पण केलं. सर, शेतकरी कुटुंबातून तुम्ही होतात, आई वडील आगोदर होते, फार कमी शेती होते, त्यामुळे तुम्हाला शिक्षणही घेता आलं नाही पुढचं, त्या खूप अडचणी होत्या. त्यानंतर तुम्ही व्यवसायच करायचं असं कुठं वाटलं आणि कधी ठरवलं होतं? मनामध्ये कुठंतरी जिद्द होती की मराठी माणूस आपला सदैव नोकरी आणि बाकीचे छोटे छोटे मोठे व्यवसाय करतो, तर असं वाटत होतं की आपण काहीतरी मोठं केलं पाहिजे आणि त्यातूनच या सगळ्या कामाला सुरुवात झाली. काहीतरी निश्चित मोठं केलं पाहिजे तुम्ही करताय. आता कुठले कुठले तुमचे व्यवसाय सुरू आहेत? आता सध्या बांधकाम व्यवसाय तर मी पूर्ण चालूच आहे, माझा पूर्ण क्षमतेने जेवढं माझ्याच्याने शक्य आहे त्या पद्धतीने. त्यानंतर बांधकाम क्षेत्रामध्ये थोडीशी मंदीची आता सध्या लाट आहे, त्यामुळं मी असं ठरवलं की आपण नवीन काहीतरी अजून शोध घ्यायला पाहिजे. म्हणून मी हॉटेल लाईन म्हणजे हॉटेल व्यवसायामध्ये सुरुवात केली. त्यामध्ये तत्व म्हणून वाकडला एक प्युअर वेज चालू केलं. मुंबई येथे पण माझे 1-2 रेस्टॉरंट चालू झाले आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये अजूनही 1-2 ओपनिंग होते आणि त्याचबरोबर मी आधुनिक शेतीकडेही थोडंसं भर दिलेलं आहे. सर, मराठी माणूस व्यवसायाकडे निश्चितच कमी वळतो, पण त्याबरोबरच तुम्ही आईवडिलांची पारंपरिक शेती, त्यानंतर तुम्ही डेव्हलप केलेली शेती, एक आधुनिक शेती करण्याचं हे तुमच्या मनात कधी आलं? माझे काही मित्र आहेत, तर त्यांचंही हे आधुनिक शेती म्हणजे जसं की गुलाबाची फुलं, जरबेराची फुलं, तर मी त्यांचं पाहत होतो. ते म्हटले ह्या क्षेत्रात सुद्धा चांगली स्पेस आहे आणि मूळचा शेतकरी असल्यामुळं शेतीची नाळ आपली कधी तुटत नाही, तर त्या दृष्टीने काही योग आले, काही शेती पण मला जवळपास आपल्या टाकवी परिसरामध्ये मिळाली आणि त्यानंतर मी असं ठरवलं की आपण आधुनिक शेती ही करायचीच, त्याबरोबर गोपालन पण करायचं. म्हणून मी त्या पद्धतीने तशी गुलाबाची शेती आता सध्या टाकवी येथे चालू केलेली आहे. सर, शेतीची नाळ आपली तुटत नाही, तुटायला नाही पाहिजे. काय फरक वाटतो पारंपरिक शेतीत आणि आधुनिक शेतीमध्ये? पारंपरिक शेतीमध्ये पूर्वी कसं जास्त स्पेस नव्हता, मार्केट नव्हतं, लोक अडणी होती किंवा जास्त कक्षेबाहेर जात नव्हती, परंतु आता सध्या आपल्याला थोडं फार का होईना पण नॉलेज आहे, त्यामुळं आता सध्या मुंबई मार्केट आपण कॅच करतोय. तर आपण जर क्वालिटीवरती प्राधान्य दिलं तर आपल्याला निश्चितच एक्सपोर्टची पण क्वालिटी किंवा एक्सपोर्ट पण करू शकतो, तर माझा प्रयत्न राहील भविष्यामध्ये एक्सपोर्ट करण्याचा निश्चित. सर, या व्यतिरिक्त तुम्ही कुठल्या अशा ॲक्टिव्हिटीज करता की ज्या तुम्ही आता सध्या तुमच्या सुरू आहेत आणि भविष्यात करायच्या? आता हे जर झालं आपण आपल्या स्वतःसाठी करतो आहे सगळ्या गोष्टी, परंतु काही सामाजिक बांधिलकी किंवा सामाजिक आपल्याला भान पण जपायला पाहिजे. त्यानिमित्ताने मी काही समाजासाठी देणं लागतं माझं, म्हणून मी समाजासाठी निश्चितच केलं आहे आणि इथून पुढं पण भरपूर करण्याचे माझं मानस आहे. काय उपक्रम केले तुम्ही? आपण एक जस्ट 2-4 महिन्यापूर्वी सत्यशोध संस्था ही जी की अपंग आणि
अपंग विद्यार्थ्या अपंग मुलांवरती महाराष्ट्र लेवलला खूप चांगल्या प्रकारचं काम लिफ्ट करते. तर आमचे मार्गदर्शक आणि गुरु म्हटले तरी काय हरकत नाही, तर आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या समयोगाने आम्ही त्या संस्थेस आत्ता 5 लाख रुपयाचा निधी मी दिला आहे आणि भविष्यातही मला असंच खूप समाजासाठी काम करायचं. शेतकरी कुटुंब, त्यानंतर व्यवसाय, त्यानंतर हॉटेल व्यवसाय, त्यानंतर आधुनिक शेती, हा प्रवास कुठपर्यंत आपल्याला नाही. व्यवसाय तर खूप करायचा आहे, पाहू आता किती यश येते आणि किती लांब जाते गाडी. निश्चित हे होते महेश भाई यांनी शेतकरी कुटुंबातून येत व्यावसायिक होण्याचं ठरवलं. आपलं कमी शिक्षण झालं, आपल्याला काही परिस्थितीमुळे शिक्षण घेता नाही आलं, तरी पण न डगमगता व्यवसायामध्ये एक आपला वेगळा ठसा उमटवला. शेतीसोबत जी आपली नाळ तुटू दिली नाही, शेती पारंपरिक आपल्या डोक्यात ठेवलीच पण तिला आधुनिकतेचा स्पर्श करून त्यामध्ये कसा फायदा होईल एक शेतकऱ्यांपुढे एक चांगलं उदाहरण ठेवलं. त्यानंतर इथेच न थांबता समाजासाठीही काहीतरी देणं असतं ही आपली मनात जाणीव ठेवून ते अपंगासाठी आणि मुलांना शैक्षणिक सहाय्य करण्यासाठी ते पुढाकार घेत आहेत. त्यांचं हे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे, त्यासाठी डिजिटल प्रवाहचा त्यांच्या कार्यासाठी